आपण बघता एबीपी माझा आणि आज जाणार आहोत पुण्यामध्ये, कारण पुण्यामध्ये गणेश विसर्जन जे आहे ते सुरू झालेलं आहे. मोठी गर्दी आहे गणेश भक्तांची आणि याच गर्दीमध्ये एक रुग्णवाहिका वाट काढत होती, किंवा गणेश भक्तांनी तिला वाट काढून दिली. ती रुग्णवाहिका काहीशी अडकली होती, मात्र गणेश भक्तांनी प्रसंगावधान राखत परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत या रुग्णवाहिकेला वाट करून दिली आहे. नेमकं काय घडलेलं, कुठे घडलंय हे नाझीम मुल्ला यांच्याकडनं जाणून घेऊ. नाझीम, अश्विन, आपण पाहतोय की पुण्यात सकाळपासून गणेश भक्तांनुसार अलग गर्दी आपल्याला पाहायला मिळते. जनसमुदाय जो आहे तो अलका चौकामध्ये आता चहू बाजूने लोटलेला आहे आणि अशाच वेळेला गणपती मंडळ जे आहे ते एका पाठोपाठ एक या ठिकाणी अलका चौकात येत आहेत. त्याच वेळेला रुग्णवाहिका जी आहे एक आले होती, त्यामध्ये एक कुटुंबिक संस्था आणि अशा प्रसंगी सर्व गणेश भक्तांनी प्रसंग लावण्याचं भान जे आहे ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. संवेदनशीलता जी आहे ती या ठिकाणी दाखवली आणि त्यांनी या रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करून. नाझीम, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तेव्हा या रुग्णवाहिकेला आता वाट करून देण्यात आली आहे. रुग्णवाहिका मार्गस्थ झालेली आहे आणि पुढे मिरवणूक देखील सुरू झालेली आहे. पुन्हा एकदा आपण बघतोय जेव्हा ही रुग्णवाहिका त्या गर्दीतनं वाट काढत होती, तिकडे स्वयंसेवक आणि अन्य प्रतिनिधी देखील होते. मात्र गणेश भक्तांनी देखील प्रसंगाचं गांभीर्य ओळखलं आणि ते स्वतःहून बाजूला झाले आणि या रुग्णवाहिकेला त्यांनी वाट काढून. पुण्यामधली ही दृश्य, या रुग्णवाहिकेला अखेर वाट काढून देण्यात आली आणि ही रुग्णवाहिका पुढे गेलेली आहे आणि तिकडे मिरवणूक देखील आता पुढे मार्गस्थ होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.